विद्यार्थ्यांनो आज आपण स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशनचा म्हणजेच आपली एम पी सी अंतर्गत होणारी राज्यसेवा एक्झामचा सिलेबस बघणार आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे मी परत एकदा सांगतो तुम्हाला की एक महत्वाची बाब आहे की नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी ज्यांना एम पी सी राज्यसेवेचा सिलेबस माहिती नसताना सुद्धा ते एक्झामला स्टार्ट करतात आणि जर तुम्हाला कुठल्याही पेपरचा एक्झामचा सिलेबस माहीत नसेल तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून काही अर्थ नाही आहे त्यामध्ये काहीही उपयोग नाही आहे तुमचे नाईन्टी पर्सेंट काम हे एक्झामच्या सिलेबसवरच अवलंबून असते तर चला आज आपण राज्यसेवा एमपीसी चा सिलेबस बघणार आहे जो की स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन असते त्याचा प्रिलिम आहे प्रिलिम्स आणि मेन्स असे दोन एक्झाम होतात तर सर्वप्रथम आपण प्रिलिमचा सिलेबस बघणार आहे त्यानंतर आपण मेनचा सिलेबस बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा होते काय आपण कुठल्याही गोष्टीचा स्टार्टिंग करताना पण स्टार्ट करून देतो एंड पर्यंत त्या गोष्टीला नेत नाही तसंच या व्हिडिओबद्दल पण आहे तुम्ही स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये बरेच ॲनालिसिस पण करण्यात आले आहे कुठे तुम्हाला जास्त एफर्ट्स लावायचे आहे कुठल्या गोष्टीला जास्त तुम्हाला अभ्यासात आणायचं आहे त्या सर्व गोष्टीच्या आपण संबंधातील विषयामधील एक्झॅक्ट कुठे कुठे क्वेश्चन जास्त विचारला जातो ते बघणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू बघा सर्वप्रथम स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन बोलायचं म्हटलं म्हणजे इथे तुमच्यासमोर सिलेबस दिलेला आहे त्याचा आता सिलेबसमध्ये नेमका आहे काय काय नाही ते सर्व वन बाय वन आपण पाहणार आहे <coughs> तर राज्यसेवेमध्ये एक लक्षात ठेवा एक महत्वाची बाब आहे जी म्हणजे दोन पेपर होतात एक असतो प्रिलिम एक असतो मेन्सचा तर इथे बघा पहिला जो पेपर असतो प्रिलिममध्ये तर प्रिलिममध्ये दोन पेपर होतात जो दोन्ही पण कंपल्सरी पेपर आहेत वन अँड सेकंड तर दोन्ही पेपर जे असतात हे दोन दोन तासाचे असतात आणि दोनशे मार्कासाठी असतात त्यामुळे शंभर क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा डिग्री लेव्हलचा पेपर असतो कारण की हा क्लास वन आणि क्लास टूच्या पोस्टिंगसाठी जो एक्झाममध्ये असतो त्यासाठी असतो तर पेपर जो फर्स्ट आहे जो दोन तासाचा पेपर आहे दोनशे मार्कसाठी आणि जो पेपर सेकंड आहे त्यासाठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजचा यूज केलेला आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेशन असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे तुम्हाला खाली चार ऑप्शन दिले जातात आणि त्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला टाईप करून अन्नर टिक करावे लागते आणि संपूर्ण पेपर हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे आपल्या समोर समोर सिलेबसमध्ये कसे कसे एक्झाम्स असतात त्यामध्ये संबंधित कुठल्या कुठल्या पेपर्स होतात जसे सहा पेपर यामध्ये होतात मेन्समध्ये ते पाहणार आहे आपण तर पेपर वनचा जो सिलेबस आहे तो सर्वप्रथम आपण समजून घेऊ तर बघा पेपर वनमध्ये दोनशे मार्कासाठी पहिला आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट्स अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स तर हे दिलेलं आहे म्हणजे करंट चालू उठाव म्हणजे ज्याला म्हणतो त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया भारताचा इतिहास इथं मुख्यतः भारताचा इतिहास आहे त्या विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे संबंधित काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात ओके okay. अँड नॅशनल इंडियन नॅशनल मुवमेंट पण म्हटलेला आहे त्यानंतर थर्ड आहे महाराष्ट्र इंडिया अँड विथ वर्ल्ड जॉग्रॉफी म्हणजे तीनही महाराष्ट्राचा भारताचा आणि जो जगाचा तुम्हाला भूगोल थोडंफार माहीत पाहिजे त्यानंतर फिजिकल सोशल इकॉनॉमिक्स जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र इंडियन वर्ल्ड म्हणजे भूगोला संबंधित सर्व नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र अँड इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नर्स त्यानंतर कॉन्स्टिट्युशन पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज अर्बन गव्हर्नन्स त्यानंतर पब्लिक पॉलिसी राईट इश्यू अँड एक्सेट्रा तर एक्सेट्रामध्ये काही पण विचारल्या जाऊ शकते तर इथे थोडंसे काही पॉईंट लक्षात ठेवा जर आपण महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल जर पाहिलं तिथे इथे एक्सेट्रा नावाचं काही दिलेलं नाही आहे जॉग्राफीमध्ये तर इथे जे महत्वाचे पॉईंट आहे ते करूनच ठेवायचे नंतर पाच नंबरचा मुद्दा बघा इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट इथे इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे पॉवरटी आहे इन्क्लुजन आहे त्यानंतर डीमो डेमोग्राफी आहे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह ई टी सी दिलेला आहे ईटीसी म्हणजे एक्सेट्रा होते यामध्ये काही पण विचारू शकतात ते त्यानंतर सिक्स्थ आहे जनरल इश्यू जनरल इश्यू ऑफ इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी खूप महत्वाचा आहे जो करंटचा टॉपिक आहे ना चा चा त्या करंटच्या टॉपिकच्या रिलेटेड इन्व्हायरमेंटल टॉपिक तुम्हाला विचारले जातात तर हा पण खूप महत्वाचा आहे ज्यामध्ये इन्व्हायरमेंटल सेक्टर युनायटेड नेशनच्या काही बैठका होतात त्या सेक्टरच्या त्या त्यानंतर बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज डू नॉट रिक्वायड सब्जेक्ट स्पेसिफिकेशन सर मेन्शन केलेलं आहे की इथे कुठल्या सब्जेक्टचं स्पेसिफिकेशन नाही आहे म्हणून मी आधीच बोललो तुम्हाला की हे करंटच्या निगडीत आहे जर तुम्हाला करंट व्यवस्थित आलं तर इनडायरेक्टली तुमचा हा जो पार्ट होतो हा इकॉनॉमी आणि जिओग्राफीशी कनेक्टेड असतो तर असे हे टॉपिक आहे आणि सात नंबरला जनरल सायन्स जनरल सायन्स म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स जो सायन्सचा पार्ट असतो तर हा जो पहिला पेपर आहे यामध्ये टोटल जीएस आहे याला आपण जीएसचा पेपर म्हणतो जनरल स्टडीजचा पेपर म्हणतो ज्यामध्ये जनरल स्टडीजचे आपल्याला जे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स या संबंधीचे सर्व टॉपिक करावे लागतात तर प्रिलिमचा पेपर वन जो आहे जो दोनशे मार्कला येतो शंभर क्वेश्चन त्याचा हा सिलेबस आहे त्यानंतर जो नेक्स्ट सिलेबस आहे तो पेपर टूचा आहे तर पेपर टूचा सिलेबस बघून घेऊ बघा इथे पेपर टूच्या सिलेबसमध्ये तर तो तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे की कॉम्प्रिहेशन आहे कॉम्प्रिहेशन त्यानंतर इंटरनॅशनल स्किल इन्क्ल्युडिंग कम्युनिकेशन स्किल लॉजिकल रिजनिंग अँड अॅनालिटिकल ॲबिलिटी डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग जनरल मेंटल ॲबिलिटी बेसिक न्युमेरिकल आता बेसिक न्युमेरिसी म्हणजे क्लास टेनचे जरी इथं म्हटलेले आहे तरी पण थोडे लेवल हाय असते पायचॅट वगैरेवर कधी किंवा क्वेश्चन विचारला जातो आणि बाकी इलेव्हन वर असते इथं सर्व दिलेलं आहे कुठल्या कुठल्या बेसिसचा आहे पण आपल्याला डिग्री लेवलचं करून ठेवायचं आहे जे न्युमेरिकल्स किंवा बाकीचे कॉम्प्रेशन जे येईल जे पॅसेज सॉल्व्हिंग येईल तर कॉम्प्रेशन म्हणजे पॅसेज सॉल्व्हिंग तुमचे स्किल कसे आहे त्यामध्ये पन्नास क्वेश्चन जे राहतात ते मोस्टली पॅसेज येतात त्या पॅसेजवर सॉल्व करावं लागतात त्यानंतर तुम्हाला ट्वेंटी जे क्वेश्चन्स राहतात ते तुमचे मॅथ अँड रिजनिंग दोन्ही याच्यावर येतात तर मॅथ अँड दोन्ही क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत आणि उरलेले जे पाच क्वेश्चन असतात फिफ फाईव्ह क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगचे असतात तर डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन तुम्हाला इझी असतात ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते ते तर अशा प्रकारचा हा पेपर होतो पेपर टू पेपर टू सुद्धा टू हंड्रेड मार्क्सचा असतो म्हणजे फर्स्ट टू हंड्रेड मार्क्स प्लस सेकंड टू हंड्रेड मार्क्स असे टोटल फोर हंड्रेड मार्क्स इथे तुमचे बनतात आणि या फोर हंड्रेड मार्क्सपैकी तुमचा कट ऑफ लागतो आणि त्या कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही मेनसाठी क्वालिफाय होतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे दोन्ही पेपर कंपल्सरी तुम्हाला द्यावे लागतात दोन्ही पेपरचे मार्किंग होल तुम्हाला समोर निघता येते तर महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग संबंधी निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे एमपीसीने क्लेरिफाय केलेला आहे इथून जेवढ्या पण समोर एक्झाम होईल त्याची निगेटिव्ह मार्किंग ही वन फोर्थ राईन पर क्वेश्चनला म्हणजे एकाच चार चला तर मग आता आपण मेनचा सिलेबस बघू तो जो खूप इम्पॉर्टंट आहे नाईन्टी पर्सेंट स्टुडंट हे मेनचा सिलेबस बघतच नाही प्रीला स्टार्ट करतात मेन्स माहित नसते मेनचा सिलेबस जाणून घेऊनच आपण प्रीची जे स्टार्टिंग आहे तयारी आहे अभ्यासाची ते करायला पाहिजे तर आता आपण मेनचा सिलेबस इन डिटेल बघू जेवढं आपल्याकडून होईल तेवढं चला तर मग आता मेनच्या कड़े तर बघा इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीस स्टेट सर्विस मेन एक्झामिनेशन दोन हजार वीसचा सिलेबस आहे आपल्यासमोर आणि हाच एक्झामचा सिलेबस संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल न्यू सिलेबसमध्ये तर इथे मेन्समध्ये कशा कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे इथे बघा ट्वेंटी फाय पर्सेंट वन फोर्थ मार्क निगेटिव्ह आहे इथे क्लिअर सांगितलं आहे आणि सन दोन हजार वीसच्या राज्यसेवा मुख्य परीक्षामध्ये एकूण हे चार पेपर होतात आणि दोन पेपर जे राहतात ते राहतात सब्जेक्टचे जे विषयाचे राहतात ते तर असे एकूण सहा पेपर असतात तर चला आता आपण सिलेबसकडे बघू बघा पूर्ण श्ट्र, संपूर्ण स्ट्रक्चर आहे इथे ते संपूर्ण स्ट्रक्चर पहिले एकदा समजून घ्या तर एकूण इथे बघा तर इथे बघा आता तुमच्या समोर जे दिसत आहे ते इथं लिहून दिलेलं आहे परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा आठशे गुणांची आहे आणि मुलाखत शंभर गुण म्हणजे एकूण नऊशे मार्काचा हा पेपर राहतो मेन्सचा खूप महत्त्वाचा पेपर आहे प्रिलियम काढल्यानंतर सर्व जे तुमची जबाबदारी आहे ते मेन्सवर पडते आणि मेन्समध्ये एकूण सहा क्वेश सहा पेप पेपर्स आहे सहा सा एक्झाम्स आहे आपल्या प्रश्नपत्रिकेची संख्या एकूण सहा आहे आणि सहाचे सहा पण अनिवार्य आहे तुम्हाला ते पेपर द्यावेच लागतात तर बघा इथे जो जे पहिले दोन पेपर आहे तर पेपर दोनचं स्ट्रक्चर बघा तर पेपर वन जो आहे हा आहे मराठी आहे यामध्ये आणि इंग्रजी पेपर वन मध्ये मराठी पण आहे इंग्रजी आहे यामध्ये पन्नास मार्कला पन्नास मार्कला ते क्वेश्चन राहील म्हणजे एकूण पन्नास गुण पन्नास गुण शंभर म्हणजे पहिला जो पेपर आहे हा शंभर गुणांचा राहील तुमचा शंभर गुणांचा ओके आणि यामध्ये जे मराठी आणि इंग्रजी आहे हे तुम्हाला वर्णनात्मक आहे म्हणजे इथे लिहावं लागेल रायटिंग करावी लागेल फक्त संपूर्ण राज्यसेवेमध्ये फक्त ह्या दोनच पेपरमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल आहे बाकी कुठेच रायटिंग नाही आहे ओके मग इथे पन्नास मार्कला आणि पन्नास मार्कला काय लिहायचं ते समोर सांगतो मी सिलेबसमध्ये बरे स्ट्रक्चर समजून घ्या काय आहे तर म्हणजे पहिला पेपर आहे त्यामध्ये पन्नास मार्कला मराठी येईल पन्नास मार्कला इंग्रजी येईल आणि पन्नास पन्नास गुणांना तर असे समोर तुमचे शंभर मार्क झालेले आहे याचा दर्जा उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा हो। आणि जो मराठीचा पेपर राहील तो मराठीमध्ये राहील जो इंग्लिशचा पेपर राहील तो इंग्लिशमध्ये राहील आणि पेपर बघा तीन तासासाठी आहे तीन तासाचा कालावधी आहे कारण की तुम्हाला इथे राय लिहायचं आहे इथे ऑप्शन नाही राहणार तुम्हाला वन टू थ्री फोर ऑब्जेक्टिव्ह नाही हा पारंपरिक वर्णनात्मक त्याला वर्णनात्मक पेपर म्हणतो आपण तो राहीन तुमचा लिहावा लागेल तुम्हाला कॉम त्यानंतर जो पेपर दोन आहे बघा इथे एक नोट दिलेली आहे पेपर क्रमांक एकमधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील मात्र दोन्ही भागासाठी दोन स्वतंत्र उत्तरपत्रिका राहतील म्हणजे पेपर एकच राहील तुमचा क्वेश्चन पेपर त्यावर पन्नास क्वेश्चन पन्नाससाठी एक मराठीचं येईल आणि परत खाली पन्नाससाठी इंग्लिशची येईल पण मराठीसाठी तुम्हाला जे प्रश्नपत्रिक उत्तरपत्रिका मिळेल ते वेगळी मिळेल आणि जे इंग्लिशसाठी लिहायसाठी उत्तरपत्रिका मिळेल ते सेपरेट मिळेल कळलं पेपर वनचं पेपर मध्ये बघा काय राहते तर पेपर टूमध्ये पण सेम आहे बघा इथे लक्षात येईल तुमच्या बघा पेपर टू तर पेपर टू जो आहे तो सुद्धा अनिवार्य म्हटलेला आहे त्यामध्ये उरलेले पन्नास मार्क असतील म्हणजे बघा पन्नास मार्कला मराठी पन्नास मार्कला इंग्लिश जसं वरच्या पेपरमध्ये पन्नास मार्कला मराठी होतो पन्नास मार्कला इंग्लिश होतं असे दोन सब्जेक्ट होते सेम कंडिशन हिअर म्हणजे इथे सुद्धा पन्नास पन्नास मार्कला मराठी आणि इंग्लिश याची जे हे राहील पदवी लेवलची याची जे क्वेश्चनची क्वालिटी राहील इथे एकच तास आहे फक्त एक तास म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि हे असल्यामुळे हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हो राहणार आहे म्हणजे यावर एक दोन तीन चार असे चार तुमच्यासमोर ऑप्शन राहील क्वेश्चन राहील जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे पेपर वन हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे तिथे तुम्हाला लिहावं लागेल पेपर टू हा ऑब्जेक्टिव्ह आहे मराठी इंग्लिशसाठी म्हणजे मराठी इंग्लिशचे दोन पेपर आहेत पेपर वन आणि पेपर टू पहिल्या याच्यात तुम्हाला कॉम लिहावं लागेल वर्ण वर्णनात्मक राहीन तो आणि पेपर टू जो राहीन तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहील आता पेपर थ्री काय आहे ते समजून घेऊ याचा सिलेबस काय आहे कुठला आहे हे समोर फक्त पहिले स्ट्रक्चर समजून घ्या सहा पेपर कसे कसे आहेत तर त्यानंतर नेक्स्ट जे पेपर आहेत ते बघा तीन चार पाच सहा हे तीन चार पाच सहा पेपरमध्ये बघा तर पहिला आहे तीन नंबरचा पेपर ज्याला जी एस वन म्हणतात काही आपल्या भाषेमध्ये जी एस वन जी एस टू जीएस थ्री जीएस फोर आणि हे दोन जे पहिले झाले मराठी आणि इंग्लिशचे दोन पेपर हे वेगळे पकडले जातात पण आता इथे तीन आणि चार तर पहिले तीन नंबरचा पेपर बघा हा सामान्य जन पेपर है। मदे साथी। बंचे, वन आहे यामध्ये एकशे पन्नास क्वेश्चन विचारले जातात आणि एकशे पन्नास गुणांसाठी म्हणजे वन फिफ्टी क्वेश्चन वन फिफ्टी मार्क्ससाठी आहे हा पदवी लेवलचा पेपर राहील मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषामध्ये राहील आणि दोन तास बघा दोन तास दोन तास दोन तास फक्त मराठीला पहिला पेपरला तीन तास मिळाले होते मराठी आणि इंग्लिशच्या दुसऱ्या पेपरला एक तास आणि आता इथून जेवढे पण पेपर होईल चे त्यासाठी दोन तास आहे शंभर एकशे पन्नास क्वेश्चन राहील एकशे पन्नास मार्क्ससाठी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा संपूर्ण पेपर राहील तर हा झाला तीन नंबरचा त्यानंतर चार नंबर चार नंबरचा जो सामान्य अध्ययनचा पेपर टू आहे तो पण सेम वन फिफ्टी मार्क्स वन फिफ्टी क्वेश्चन पदवी लेवलचा मराठी आणि इंग्रजी दोन तास मिळेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये सेम पाचव्या नंबरचा आणि सहाव्या नंबरचा पण वन फिफ्टी मार्क्स वन फिफ्टी क्वेश्चन पदवी लेवलचा मराठी आणि इंग्रजीमधून क्वेश्चन राहील बोथ दोन तासासाठी तस राहील आणि वस्तुनिष्ठपण राहील मग आता यामध्ये नेमका कुठला सिलेबस आहे हेच तर जाणून घ्यायचं आहे आपल्याला कारण की आपला मेन मुद्दा आहे की आपल्याला पेपरमध्ये काय येते आपल्याला पीएचडी नाही करायची आहे आपल्याला पेपरच्या रिलेटेड स्टडी करायचं आहे आणि मार्क काढून आपल्याला कुठेतरी पोस्ट घ्यायची आहे आपल्याला सब्जेक्ट वाईज पीएचडीने करायची आहे हिस्ट्री वाचत गेलो तर हिस्ट्रीची पूर्ण पे संपूर्ण पीएचडी असं काही नाही आहे बघा आता नेक्स्ट पेजला जाऊ आपण नेक्स्ट पेजमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आहे जो पेपर वनबद्दल बोललो तुम्ही त्या पेपर वनमध्ये कुठला अभ्यासक्रम आहे ते पाहू आपण बघा पेपर वन जो होता ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी होतं तो वर्णनात्मक होता त्यामध्ये आपल्याला लिहायचं होतं त्याचा मध्ये पन्नास गुण जे आहे ते मराठीचे आणि पन्नास गुण जे आहे इंग्लिशचे होते यामध्ये निबंध लेखन तर पहिला पाठ जो आहे निबंध लेखनचा आहे तुमच्या समोर दोन पैकी एका विषयावर सुमारे चारशे शब्दाचा तुम्हाला निबंध लिहायचा आहे तर तुम्हाला दोन निबंध येईल त्यापैकी एक तुम्हाला चूज करायचा आहे आणि त्यावर तुम्हाला चारशे शब्द लिहायचे आहे मराठीसाठी त्यानंतर भाषांतर इंग्रजी उताराचे मराठीत भाषांतर सुमारे अर्धे पान दोन परिच्छेद तर एक त्यामध्ये क्वेश्चन असा येईल की तुम्हाला भाषांतर करावं लागेल इंग्रजी उतारा राहील तुमच्यासमोर त्या इंग्रजी उताराला मराठीमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण की मराठीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला आणि जवळपास तुम्हाला अर्ध पान लिहावं लागेल आणि सारांश लेखन हा एक थर्ड पॉईंट आहे मध्ये सारांश लेखन पण करावं लागेल तर असे एकूण हे तीन पन्नास मार्कलाही त्यानंतर मराठीमध्ये जसं होतं सेम तसंच इंग्रजी विषयामध्ये पन्नास गुणांसाठी विचारेल तर ते इंग्लिशमध्ये लिहावं लागेल जसं इथे तुमच्या लक्षात येईल एस ए रायटिंग एस ए रायटिंग म्हणजेच आपलं निबंध लेखन त्यामध्ये दोन एस ए तुम्हाला देईल आणि चारशे शब्दामध्ये तुम्हाला लिहायचे त्यानंतर ट्रान्सलेशन जसं तिथं आपण इंग्रजीतून मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं इथे सेम पन्नास मार्कांमध्येच ते येणार मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागेल आणि जे सारांश लेखन आहे त्याला प्रिस रायटिंग म्हणतो ते तुम्हाला मराठीमध्ये जसं होतं तसंच इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहावं लागेल तर ह्या पहिल्या पेपरमध्ये पन्नास मार्कला मराठी आणि पन्नास मार्कला इंग्लिश जे तुम्हाला लिहा लागते त्या पेपरबद्दल बोललो हा झाला पेपर वन त्यानंतर जो पेपर सेकंड आहे तो बघून घेऊ बघा पेपर सेकंडमध्ये इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये पन्नास गुणांसाठी मराठी आहे आणि पन्नास गुणांसाठी इंग्लिश आहे जे पहिले पन्नास गुणांसाठी मराठी आहे त्यामध्ये व्याकरण व्याकरण तर तुम्हाला सर्व करावंच लागणार आहे व्याकरणानंतर म्हणी वाक्यप्रिचार सामानार्थी विरुद्धार्थी शब्द शुद्ध लेखन लेखन विरामचिन्हे इत्यादी तर सर्वच तुम्हाला मराठीबद्दलचं व्याकरण माहिती पाहिजे आतलन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर एक उतारा राहील त्यामध्ये पाच क्वेश्चन राहील तर उतारावर पण एक क्वेश्चन मिळेल तर हा पेपर तर तुम्हाला माहिती आहे है एका एक तासाचा आहे साठ मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व करायचा आहे थोडं स्पीड वळावं वा लागेल त्यानंतर इंग्लिश पन्नास क्वेश्चनमध्ये तर इंग्लिशमध्ये ग्रामर आले इथे हा पण ऑब्जेक्टिव्ह आहे त्यानंतर इडम फेजेस सिरोनम अँटोनॉम करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स एंड सेंटेन्सेस जे ऑलरेडी सर्व आपण ग्रामर इंग्लिशमध्ये शिकतो सर्वा, ते सर्व आणि कॉम्पिटिशन राहील म्हणजे एक पैसेज राहील खाली त्याचे पाच क्वेश्चन राहील ते पण सॉल्व करावं लागेल तर असा हा पेपर वन मराठी इंग्लिश आणि पेपर टू मराठी इंग्लिश पहिले लिहावं लागणारा आणि नंतर ऑब्जेक्टिव्ह असणारा असे दोन पेपर पेपर वन आणि पेपर टूचा चा आपण सिलेबस बघितला आता आपण जीएस चे जीएस वन जीएस टू जीएस थ्री आणि जीएस फोर याचे सिलेबस बघणार आहे बघा कोणी व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू बघा कारण की तुम्हाला माहितच नाही सिलेबस नेमका काय आहे मध्ये कुठे जास्त माहिती आहे तर आता आपण पाहणार आहे जो पेपर वन आहे तो पेपर वन म्हणजे कुठला तर जीएसचा पेपर वन तर जीएसचा जो पेपर वन आहे राज्यसेवेचा तो सामान्य अध्ययन तो आहे इतिहास व भूगोल एकूण चार पेपर आहे दीडशे क्वेश्चन राहणार आहे दीडशे मार्क्ससाठी तर त्यातला इतिहास व भूगोल हा पहिला पेपर आहे तर यामध्ये दर्जा जो आहे पदवी लेवलचा आहे वस्तुनिष्ठ म्हणजे तुम्हाला माहित आहे की चार ऑप्शन राहील आणि दोन तासाचा पेपर आहे टू अवर्स म्हणजे जवळपास तुम्हाला वन ट्वेंटी मिनिट्स मिळतात आणि एकशे पन्नास क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात चला आता सिलेबस बघूयाचा एक सेकंद बघा आता इथे लक्षात घ्या इति पहिला इतिहास आणि भूगोल दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे इतिहास वेगळा नाही आहे दोन्ही याचं एकत्रीकरण यामध्ये करण्यात आलं आहे या पहिल्या पेपरमध्ये तर इतिहासामध्ये मी याचे ठळक ठळक विषय वाचतो आणि हा जो संपूर्ण सिलेबस आहे हा सिलेबसची पीडीएफ मी टेलिग्रामला टाकणार आहे ओके कारण की हा व्हिडिओ खूप लांब होईल पण महत्त्व महत्वाचे विशेष जे बोल्ड केलेले आहे ते मी वाचतो लक्षात घ्या येतो तर इतिहासामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना जे भारतामध्ये झाली ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हा आहे आधुनिक भारताचा इतिहास संपूर्ण करावाच लागतो त्यांचा प्रबोधन काळ त्यांचा सामाजिक सांस्कृतिक बदल काय झाले त्यामध्ये वसाहत शासनाखालील भारताची अर्थव्यवस्था भारतीय राष्ट्र राश्ट। राष्ट्रीयत्वाचा उदय आणि विकास बघा जो सिलेबस मी वाचत आहे ना हा सिलेबस तुमच्या जवळपास तोंड असला पाहिजे आणि जेवढा वेळ तुम्ही रिपीटली रिपीटली हे वाचाल तेवढं तुमचं पाठ होईल आणि या सिलेबसच्या बाहेर तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये मुख्यतः काय होते मुलं सिलेबसच्या बाहेर दोन तीन क्वेश्चन एक्झाममध्ये टाकले जातात एक्सेट्रामधले इत्यादीमधले आणि आपण त्या दोन तीन क्वेश्चनसाठी वेगळाच अभ्यास करतो तर तसं न करता जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबसला राहून सेट होऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा यामध्ये भारतात भारतीय राष्ट्रीय उदय आणि विकास म्हटलेला आहे महत्वाच्या भूमिका त्यामध्ये आहे त्यानंतर ब्रिटिश शासनाविरुद्ध झा ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की बरेच बंड झाले होते महाराष्ट्रातले आणि भारतामध्ये पण तर ते सर्व तुम्हाला माहित पाहिजे अठराशे सत्तावन्नचा उठाव पण खूप फेमस आहे त्यानंतर गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबत दृष्टिकोन बघा अस्पृश्यता हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तर जेव्हा आपण प्रिलिंगमध्येच करतो तो व्यवस्थित गांधी युगातील काही राष्ट्रीय चळवळी आहे मिठाचा सत्याग्रह म्हणा किंवा वैयक्तिक सत्याग्रह म्हणा त्यांचे तर सर्व महत्वाचे आहे त्यानंतर ब्रिटिश शासन प्रशासन अधीन घटनात्मक विकास त्यानंतर सांप्रदायिकतेचा विकास व भारतीय भारताची फाळणी भारताची फाळणी म्हणजे हा एंडिंगचा जो आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यानंतर नंतर मिळण्यासाठी शेवटचा जो स्ट्रगल झालेला आहे त्याबद्दलची माहिती आहे तर हे सर्व सर्व झाले आपल्या इतिहासामधला आहे अजून भूगोलावर स्टार्ट नाही केला म्हणजे जीएसचा जो पेपर वन आहे ज्याला आपण पेपर थ्री म्हणतो वन फिफ्टी मार्क्ससाठी त्यामध्ये इतिहास आणि भूगोल एकत्र आहे बघा त्यानंतर सत्तेचा हस्तांतरांकडे हस, हस्तांतरणाकडे स्वातंत्र्य उत्तर भारत महाराष्ट्रातील निवड न्यो, निवडक समाजसुधारक सुधारक समा लिस्टच लिस्ट लिश्ट दिली संपूर्ण लिस्ट आहे इथे कुठले कुठले समाजसुधारक करायचे ही सेम लिस्ट प्रिलियमसाठी आहे बघा प्रिलिमचा आणि मेनचा अभ्यास कंटिन्यू सेम सारखा सारखाच करायचा आहे हे इथे जेवढे पण समाजसुधारक म्हटलेले आहे सेम समाजसुधारक तुम्हाला प्रिलिमला करायचे आहे याच्या व्यतिरिक्त करायचेच नाही आहे ओके त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा त्यामध्ये अजिंठा विरुळ वगैरे लेण्या वगैरेचं आहे तर हे सर्व वन पॉईंट वन थ्री पर्यंत इतिहासाचा होता सिलेबस पेपर वनमध्ये आणि पेपर वनमध्येच तुम्हाला माहिती आहे की जॉग्राफीचा पण सिलेबस आहे तर इथून जॉग्राफीमध्ये बघा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणजे महाराष्ट्राचं तुम्हाला चांगल्या प्रकारे करावा लागेल त्यामध्ये भू भु, प्रश प्रशास्त्र म्हणजे भू म्हणजे जमिनीच्या आतमध्ये काय घटक आहेत त्याबद्दलचं त्यानंतर त्या हवामानशास्त्र मानवी भूगोल मानवी वसाहत आर्थिक भूगोल त्यानंतर आर्थिक व्यवसाय शेती वगैरेचे त्यानंतर मासेमारी वगैरे मासेमारी खनिज ऊर्जा सा साधने वाहतूक पर्यटन ज्ञानविधिष्ट आर्थिक व्यवसाय आणि लोकसंख्या भूगोल लोकसंख्या तर बघा इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्हाला लोकसंख्या नावाचा टॉपिक राहील इथे पण राहील तर हे सर्व सर्व भूगोलाचे टॉपिक आहे जे जनरल टॉपिक आहे जनरल टॉपिक आहे खनिजे वगैरे आपण पाहतो मानवी वसाहती पाहतो आर्थिक व्यवसाय शेती वगैरे त्यानंतर लोकसंख्या तर हे टॉपिक तुम्हाला जॉग्राफीच्या रिलेट करायची आहे ओके त्यानंतर पर्यावरणासंबंधी आहे पर्यावरणीय भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ माहीत पाहिजे पर्यावरणामध्ये काय आहे सीओ टू वगैरे जे आहे तुम्हाला माहिती आहे हरित ग्रास हरित वायू जो इफेक्ट होत आहे पर्यावरणाचा तो पण जैविक अजैविक घटकाबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे भूगोल आणि आकाश म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान हा याचा पण एक याच्यामध्ये ॲड करण्यात आला आहे जी एस वनमध्ये रिमोट सेन्सिंग व मूलभूत तत्त्वे तर रिमोट सेन्सिंगचा पण इथे उल्लेख आहे त्यानंतर एरियल फोटोग्राफ त्यानंतर हां एरियल फोटोग्राफ पण तुम्हाला दिले आहे आणि जी आय एस आणि त्याचे अनुप्रयोग तर हे सर्व सर्व तुम्हाला पाहायला मिळते भूगोलामध्ये म्हणजे नकाशाचा अंदाज नकाशाचे प्रकार तर हे सर्व खूप सिम्पल आहे जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा कशा प्रकारचे हे टॉपिक आहे यामध्ये जास्त तुम्हाला डिफ जास्त मोठ्या प्रमाणात अभ्यास करायची गरज नाही आहे इतिहासाला सिलेक्टिव्हली घ्या ज्योग्राफीला डिस्क्रिप्टिव्हली घ्या आणि व्यवस्थित अभ्यासा तर खूप इझी आहे जास्त तुम्हाला असं वाटत असेल पेपर वनचा अभ्यासक्रम खूप लांब आहे खूप जास्त आहे पेपरमध्ये अभ्यासक्रम किती वास्ट आहे यापेक्षा तुम्ही कोणते टॉपिक व्यवस्थित हँडल करता आणि त्या टॉपिकला कसं एक्झामच्या दृष्टिकोनातून अॅनालिसिस करता ते महत्त्वाचं आहे नाही की तो टॉपिक किती लांब आहे एक्झाम पॅटर्नमध्ये सिलेबस खूप मोठा असला तरी एक्झामचं जे स्ट्रक्चर असते क्वेश्चन विचारण्याचे ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात ते तुम्ही ॲनालिसिस करू शकता जे प्रिवियस इयरचे पेपर आहेत त्यामुळे तुम्हाला ते सर्व दिसू शकते ओके त्यानंतर कृषी तर कृषीचा एक थोडासा पार्ट यामध्ये येतो जॉग्राफीमध्ये पेपर वनमध्ये कृषी परिसंस्था ज्याला म्हणतो त्यानंतर मृदा ऍक्च्युली कृषीचा म्हटलं म्हणजे हा जॉग्राफीचाच पार्ट आहे आपण मृदा वगैरे पाहतोच कुठली सॉईल आहे कुठल्या सॉईलमध्ये कुठले कुठले पिकं घेतली जातात जमिनीचा कुठला प्रकार आहे ते त्यानंतर जलव्यवस्थापन तर हा पण पार्ट जॉग्राफीच्या रिलेटेड होतो पण कृषी क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे त्याला कृषी म्हणून नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर हे सर्व टॉपिक पेपर वन जीएस ज्याला आपण पेपर वन म्हणतो त्यामध्ये म्हणजे मराठीचा पे एक पेपर दुसरा पेपर मराठीचा पहिला लिहावा लागतो दुसरा ऑब्जेक्टिव्ह राहतो तिसरा जो पेपर आहे ज्याला जीएस वन म्हणतो आपण तो आहे त्यानंतर जीएस टूकडे जाऊ जीएस टू मध्ये बघा इथे तुम्हाला लक्षात येत आहे यामध्ये भारतीय संविधान व भारतीय राजकारण म्हटलेलं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह हो। कारण की आपण एमपीसीबद्दल बोलत आहे कायदाचा अभ्यास ज्याला म्हणतो कॉन्स्टिट्यूशनचा या मेरी काई -काई या तर यामध्ये काय काय येते जरा ते बघून घेऊ हा पण एकशे पन्नास मार्कसाठी आहे आणि एकशे पन्नास गुणांचा आहे तर भारताचे संविधान खूप महत्त्वाचं आहे सर्वांना माहीत आहे भारताचं बेसिक संविधान काय आहे त्यामध्ये कर्तव्य आपला फंडामेंटल राईट्स काय आहे मूलभूत कर्तव्य काय आहे याचा सर्व अभ्यास आपल्याला करावा लागतो त्यानंतर भारतीय संघराज्य आणि त्याची व्यवस्था काय आहे तर हे तर भारतीय संघराज्य व्यवस्था ही पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये सर्व आहे भारतीय राजकीय व्यवस्था त्याचं शासनाची संरचना अधिकार व त्यांचे कार्य काय आहे सांघिक कार्यकार मंडळ त्यामध्ये राष्ट्रपती येते उपराष्ट्रपती येते मंत्रिमंडळ येते सर्व सर्व मंत्री वगैरे प्राईम मिनिस्टर संसद हे सर्व राजकीय व्यवस्थेमध्ये येते ते पण आपण जाणून घेऊ त्यानंतर संघीय विधिमंडळ ज्यामध्ये संसद वगैरे न्यायमंडळ हे पण तुम्हाला पाहायचं आहे बघा संघीय न्यायमंडळ वगैरे भारतीय प्रशासनाचा उगम राज्य शासन व प्रशासन महाराष्ट्राचा विशेष संदर्भ राज्य शासनाबद्दलची सर्व तुम्हाला माहिती इथे असली पाहिजे तर हे सर्व पेपर टू मधला पार्ट आहे ओके मी याची पी डी एफ टेलिग्रामला आपल्या बघा व्हिडिओच्या खाली आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकवरून तुम्ही हे सर्व सर्व पी डीएफमध्ये पाहू शकता ओके त्यानंतर ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन प्रशासन व्यवस्था त्यानंतर ग्रामीण स्थानिक प्र शासन व प्रशासन नागरी स्थानिक शासन व प्रशासन म्हणजे ग्रामीण आणि नागरी हे दोन्ही आपल्याला करायचे आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी आहे जे मी शिकवणार आहे प्रॉपर तुमच्या लक्षात येऊन जाईल कसं आहे खूप इझी आहे काहीच नाही आहे जिल्हा प्रशासन व्यवस्था ही पण तुम्हाला इथं करायची आहे त्यानंतर पक्ष आणि हितसंबंधित गट तर हा मेन्समध्ये एक्स्ट्रा ॲड झालेला पॉईंट आहे हा फ्रीमध्ये नसतो हा मेन्समध्ये असतो तर हा पार्ट आहे तर हे पेपर टूमध्ये आहे सर्व सर्व जीएसच्या पेपर टूमध्ये त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पण आहे प्रसारमाध्यमे आहे माध्यम म्हणजे न्यूज चॅनल वगैरे त्यामध्ये फेक न्यूजचा सध्या मुद्दा खूप गाजलेला आहे तर तो असते पेड न्यूज म्हणजे काय ते पण तुम्हाला पाहायचं आहे त्यानंतर शिक्षण पद्धती प्रशास प्रशासनिक कायदा बघा शिक्षण पद्धती प्रशासनिक कायदा काय आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नाईनटीन सिक्स्टी सिक्स काही सुसुबद्ध कायदे असतात जसं पर्यावरण संरक्षण अधिनियम जे आपण पेपर वनमध्ये पण पाहिलं तो जॉग्राफी बघा काही पार्ट जो आहे ना तो ऑलरेडी पेपर वनमध्ये आलेला असतो पेपर टूमध्ये येतो काही पेपर थ्रीमध्ये येतो तर एकामेकासोबत लिंक आहे जरी सिलेबस मोठा वाश वाटला तरी पण एवढा मोठा नाही आहे जेव्हा जेव्हा आपण अभ्यास स्टार्ट करू किंवा जेव्हा अभ्यास करू तर यातले नाईंटी पर्सेंट सिलेबस तुमचा ऑलरेडी झालेला असतो कारण की ते एकामेकासोबत रिलेटेड असते जसं पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाण्णव हा पर्यावरणाचा कायद्याच्या संबंधित येतो जेव्हा आपण पर्यावरणाचा अभ्यास करू तेव्हा हा ऑलरेडी होऊनच जाईल त्यानंतर बालकांचा मोफत्व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम आहे माहितीचा अधिकार, अधिकार अधिकार अधिनियम आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन तो आहे त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम एकोणीस दोन हजार सात नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न हे सर्व छोटे छोटे कायदे आहे हे तुम्हाला पाठ करावं लागते आणि हेच कायदे तुम्हाला नंतर जर तुम्ही पी एस टी आय आणि एस याला जर गेले तर हे सेम कायदे तुम्हाला तिथे पण पाहायला मिळतात म्हणजे एकाच याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईनचा अभ्यास करू शकता बघा त्यानंतर समोर समाज कल्याण व सामाजिक विधी विधिविधान आणि वित्तीय प्रशासन तर हे सर्व सर्व तुम्हाला पाहायला मिळते पेपर मध्ये जीएसच्या त्यानंतर थोडंफार कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दिलेला आहे सार्वजनिक सेवा त्यानंतर घटनात्मक आणि वैधानिक संस्था लोक प्रशासनातील संकल्पना दृष्टिकोन आणि सिद्धांत सार्वजनिक धोरण तर हे सर्व जागतिकरण वगैरे काय धोरण आहे सरकारचे काय धोरण आहे त्याबद्दलचे त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आहे तर हा सर्व जो सिलेबस आहे हा पेपर टू मधला आहे आता आपण पेपर थ्रीवर जाणार आहे मी इन डिटेल मी सांगत नाही सांगत नाही आहे कारण की खूप मोठा आहे एक तासाचा व्हिडिओ बनेल कारण की जो राज्यसेवेचा पेपर असतो हा खूप लेंदी असतो सिलेबस मोस्टली आणि जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल खूप इझी आहे मी क्लासमध्ये किंवा अदर एक व्हिडिओ बनेल त्यामध्ये सांगेल की कुठले कुठले टॉपिक हे रिलेटेड आहे एकामेकांसोबत जसं बघा आता पेपर थ्री जो आहे तो मान तो जो आहे मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क हा पेपर थ्री आहे याला एच आर डी पेपर म्हणतो आपण कुठला म्हणतो एच आर डी तर यामध्ये काय येते बघा तर यामध्ये मानव संसाधन आणि विकास तर भारतातील मानव संसाधन विभागाच्या सर्व माहिती येते शिक्षण जे की मध्ये याचा खूप मोठा संबंध जुळलेला आहे शिक्षण व्यावसायिक शिक्षण ओके व्यावसायिक शिक्षणाच्या भागामध्ये येते आरोग्य ग्रामीण विकास हे पण त्यामध्ये पाहावं लागेल आपल्याला आरोग्य आणि ग्रामीण विकास त्यानंतर मानवी हक्क बघा इथे मानवी हक्क दिलेला आहे मानवी हक्कानंतर मानवी हक्कामध्ये काही पॉइंट दिलेले आहेत ते सर्व पॉईंट मी वाचून तुमच्यासमोर ठेवतो त्यामध्ये बघा जगातील मानवी हक्क प्रतिज्ञापत्र बाल विकास महिला विकास युवकांचा विकास आदिविक आदिवासी विकास त्यानंतर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गांचा सा विकास ओके त्यानंतर नेक्स्ट वृद्ध वयोवृद्ध लोकांचे कल्याण कामगार कल्याण विकलांग व्यक्तींचे कल्याण त्यानंतर लोकांचे पुनर्वसन विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित लोक आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना बघा आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना हे मी क्लासमध्ये कितीतरी सांगतो की कि तुम्ही आतापासून जर या संस्थेबद्दल माहिती जर जमा केली कलेक्ट केली तर तुमचा हा प्रीमध्ये पण विचारणारा टॉपिक आहे आणि मेन्समध्ये पण तर युरोपियन यु, 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 युनियन काय आहे एशियन संस्था काय अपेक काय आहे बरोबर युनायटेड नेशन म्हणजे काय आहे तर हे सर्व क्वेश्चन पेपरमध्ये प्रीला पण विचारतात ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणवीस त्यानंतर मूल्ये तत्त्वे आणि प्रमाणके तर हे टॉपिक सर्व सर्व तुम्हाला पेपर थ्रीमध्ये जी एचच्या ज्याला आपण आता पेपर थ्री म्हणजे पाच नंबरचा पेपर म्हणून त्यामध्ये येतात त्यानंतर जो शेवटचा टॉपिक आहे तो आहे पेपर फोरमधा तर पेपर फोर जो आहे यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थव्यवस्था आणि कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान बघा कृषी जॉग्राफीमध्ये पण होतं थोडंफार थोडंफार पॉलिटीमध्ये पण सापडलं आता परत पेपर फोरमध्ये पण कृषीच्या रिलेटेड थोडी माहिती तुम्हाला माहिती पाहिजे तर बघा इथे काय सिलेबस आहे पेपर फोरचा जो अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्सचा ज्याला आपण म्हणतो जास्त जर मुख्यतो यामध्ये सिलेबस येतो तर यामध्ये समग समग्र लक्षी अर्थशास्त्र अर्थ वित्त, आहे तर यामध्ये अर्थशास्त्राबद्दलची माहिती राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय ह्या सर्व माहिती तुम्हाला इथे इकॉनॉमिक्सचा बेस आहे तो त्यानंतर उद्या आणि विकास सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्ताचा पाठ खूप इम्पॉर्टंट आहे मेनच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि प्रीच्या त्यानंतर मुद्रा म्हणजे पैसा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल ओके okay, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था इथं भारतीय अर्थव्यवस्थेचा टॉपिक आहे जो की इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हाने काय आहे त्यामध्ये कुठले आव्हान तुम्हाला आता सध्या सध्या कोरोना आहे कोविड नाईन्टीनची जे भारतावर एक प्रकारचं संकट आलं त्या संकटातून कसं तुम्हाला आव्हाने घेरावं लागेल ते वगैरे त्यानंतर आर्थिक सुधारणा भारतीय शेती आणि ग्रामीण विकास बघ परत शेतीच्या संबंधी शेतीचे प्रकार शेतीचे काय उपप्रकार पडतात ते सर्व तुम्हाला इथे शेतीसंबंधी माहिती कलेक्ट करावी लागते त्यानंतर सहकार क्षेत्र सहकार खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर मुद्रिक व वित्तीय क्षेत्र पण आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था आहे याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागते वित्त कशाला म्हणतात वित्त संबंधी सर्व माहिती त्यानंतर उद्योग व सेवा तर उद्योग आणि सेवा हे खूप महत्त्वाचं आहे भारतामध्ये कोणते कोणते उद्योग आहे एम एस ई म्हणजे काय है ना तर त्यासंबंधीची माहिती काय आहे पायाभूत सुविधा विकास ठीक आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ओके तर ते खूप महत्त्वाचं आहे भारताचा दोन हजार एकवीसमध्ये आताच त्याला आपण एफ डी आय म्हणतो फॉरेन फॉरेनमधून जे आपल्या भारतामध्ये जे येतात एफ डी आयच्या रिलेटेड किती सर्वात जास्त व्यापार कुठे झाला तर ते तर त्याबद्दलचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा टॉपिक भारताच्या अर्थव्यवस्थेला जोडून विचारला जातो लक्षात घ्या तर यामध्ये भारताच्या अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये जे घटक होतात त्यामधून महाराष्ट्र कुठल्या स्थानी आहे महाराष्ट्राचं स्थान काय आहे कृषी उद्योग आणि इतर सेवांमध्ये महाराष्ट्र कुठे आहे ते विचारलं जाते कृषी सेक्टर कृषीचा अभ्यास तुम्हाला इथे करावा लागतो राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व काय आहे तर तुम्हाला माहिती आहे आता जी डी पीचा जर विचार केला तर सध्या कोरोना काळामध्ये आपल्याला शेतीनेच वाचवलेलं आहे शेतीचा जी डी पी सर्वात जास्त आहे तर शेती सेक्टर ज्याला फार्मन फार्मिंग म्हणतो आपण खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ग्रामीण कर्ज बाजारीपणाच्या समस्या आणि कृषी पतपुरवठा अन्न व शोषण आहार जे की पंचवार्षिक योजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते वैज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा यातला आणखी एक पार्ट आहे तर यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये ऊर्जा विज्ञान पारंपरिक ऊर्जा स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत भारतातील ऊर्जा संकट हे सर्व प्रिलममध्ये पण तुम्हाला जॉग्राफीमध्ये किंवा थोडंफार बाकी सब्जेक्टमध्ये पाहायला मिळते त्यानंतर संगणक संगणक व माहिती तंत्रज्ञान बघा संगणक माहिती तंत्रज्ञान हा सेम पी एस आय एस टी मेन्सला अभ्यासक्रम आहे तर तोच अभ्यासक्रम इथे पाहायला मिळतो त्यानंतर अंतराळ आणि विज्ञान तंत्रज्ञान हा करंटला येतो की भारताने कोणतं डी आर किंवा इस्रो यांची काय सध्या संकल्पना आहे कोणते उपग्रह वरते पाठवले आहे हे त्यानंतर जैव तंत्रज्ञान मध्ये प्रस्तावना शेती मध्ये कृषी जैव तंत्रज्ञान वनस्पती व ऊर्जा साधने प्रतिरक्षा विज्ञान डी एन ए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्रा प्राण्याकरिता उपयोगा उपयोग उपयोगिता जे काही तुम्हाला माहिती आहे है की सध्या खूप डी एन ए तंत्रज्ञानाचा यूज करून वेगवेगळे शेती संबंधी प्रोडक्ट तयार केले जातात तर ह्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला मेच्या चौथ्या पेपरमध्ये ज्याला जी एस फोर म्हणतो किंवा सहाव्या नंबरचा पेपर म्हणतो मराठीचा आणि इंग्लिशचा पहिला पेपर दुसरा मराठी इंग्लिशचा पेपर त्यानंतर जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर असे एकूण हे चार पेपर होतात त्यानंतर इथं बघा थोडासा सिलेबस राहिला लसी, लसी कलर त्यानंतर जै भारताचे अन्विक कार्यक्रम आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती मानवी आपत्ती दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया अतिरेकी कारवाया हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे जो तुम्हाला माहिती की ती भारतामध्ये आतंकवादी संघटना वगैरे जे काही मुद्दे आहेत ते तर हे सर्व सर्व जे आहे हे पेपर नंबर फोरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर हा संपूर्ण जो सिलेबस मी तुम्हाला थ्री पॉईंट सिक्सपर्यंत पाहिला हा जी एसचा आहे जी एसमध्ये एकूण सहा पेपर होतात मध्ये दोन पेपर होतात पेपर वन आणि पेपर टू आणि सिलेबस पाहिल्यानंतर घाबरून जायची बिलकुलही आवश्यकता नाही आहे खूप सिंपल सिलेबस आहे जसं जसं आपण स्टडी स्टार्ट करू या सिलेबसला जवळपास एक वर्ष तुम्हाला द्यावं लागते प्रॉपर प्लॅनिंग करावे लागते आणि त्या अंतर्गत आपल्याला अभ्यास करावा लागतो मुख्यतः याचा नाईन्टी पर्सेंट पार्ट जो आहे ना तो तुमच्या प्रिलिममध्येच होतो तुम्हाला न कळत माहीतच नाही आहे एच आर डी नावाचा जो सब्जेक्ट सोडला आपण पेपर थ्रीचा तर ओव्हरऑल सर्व सर्व पेपर हे मोस्टली पेपरचा पार्ट हा प्रिलिममध्ये होऊन जातो बाकी मेथ्सला थोडं वेगळं येते तर मेथ्सला जास्त वेगळं येत नाही पेपर जर तुम्ही अनालिसिस केलं तर मुख्य जे सब्जेक्ट आहे किंवा प्रिलिंगचा जोच अभ्यास आहे तोच तुम्हाला मेथ्समध्ये काम पडतो तर फक्त याच्यात सेपरेट सेपरेट आपण करणार आहे क्लासमध्ये पण सेपरेट सेपरेट आपण व्यवस्थित नॉलेज घेऊन प्रत्येक टॉपिकला घेणार आहे ओके सिलेबसच्या बाहेर जायचं नाही आहे पी एच डी करायची नाही आहे परत एकदा सांगत आहे सिलेबसला धरूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा सर्व टॉपिक सिलेबस अभ्यास करून सुरुवात करायची आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करून विसरू नका चॅनलला आणि काही तुमच्या क्युरीज असेल तर मला खाली कमेंटमध्ये मेन्शन करा मी असेच एक व्हिडिओ बनणार आहे आणि आता इथून आपल्याला व्हिडिओची सिरीज चालू करायची आहे ते पण मी लगेच सुरू करू चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद